जयशिराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ सुनील मोरे या याबाबतच्या कमेंट्स घेऊन आलेला आहे याबाबत आपल्याला कमेंट केली होती की पाखरू हे उडतंय प्रेमाच्या रानामध्ये या डीजे सॉंग व्हिडिओ एडिटिंग कर त्यामुळे मित्रांनो आज आपण या सॉंग व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे खतरनाक झालेला आहे यामध्ये मित्रांनो आपण फुल पाखरू म्हणजे बटरफ्लाय ट्रेन घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा ट्रेन एकदम जबरदस्त इथे झालेला आहे त्यामुळे मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे मित्रांनो आपण जास्त वेळ न घेता आपला जो काही व्हिडिओचा आहे त्या आपण इथे लगेच पाहून घेऊया पाखरू हे उड़ता फिर मचाराना ना मंदी तूफान है सुट मना चाय नबा मंदी रूप तुझ भास लग नदी चाया पाया मंदी सुर तुझ गाव लग को गाया मंदी टपुर 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 डोल तुझ घाला बड़ी खड़ी बाट तुझी पाहता मला सपान तुझ पड़ी तर बघा मित्रांनो आपला आजच्या व्हिडिओचा प्रियोग किती खतरनाक झालेला आहे मित्रांनो प्रिडिओ आपल्याला हा हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी कर इंस्टाग्रामवर सर्व प्रिव्हिडिओ अपलोड करत असतो इंटाग्राम डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे नावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल आणि आजच्या प्रियोग मध्ये काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सर्व जे मटेरियल आहे फ्रीमध्ये यूज करू शकतो आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मधून बीटमा पोटली गांसिकी पेट पोर्टली जर इम्पोर्ट करण्याचा प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे मी टेलिग्राम चॅनलवर लिंक दिलेले असतात तिथून तुम्ही एकदम साधारण सोप्या स्टेपमध्ये इम्पोर्ट करून घेऊ शकता टेलिग्राम चॅनलचं नाव आहे ए डब्ल्यू तुम्हाला वरती स्क्रीनवर पाहायला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि विदाट ऑडर मग मशीन अप्लिकेशन हवे असेल तर आपल्या इंस्टाग्रामवर सॉरी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पिन करून ठेवलेलं आहे आपण तिथून ते इन्स्टॉल करून घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम मला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या नाव अशा प्रकारे मार्ट एडिंग आणि नव्या बॅनर एडिंग शिक्षक इतिहासा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत लाईक केले नसेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आजची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी पहिले मित्रांनो आपला व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला बेटमा पोर्ट लिंक दिलेली आहे त्यावर किंवा तुम्ही इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर असं इंटरफेस इंटरप्रेस पाहाय मिळून इथे मी तुम्हाला एक ग्रुप दिलेला आहे सिम्पल त्यावर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर दोन ग्रुप पाहा मिळेल तर मित्रांनो पहिला ग्रुप आपल्याला क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आणि ते तुम्हाला फुल पाक्रू एन जी ऑप्शन पाहत आहे त्यावर क्लिक आहे आणि कलर फिलवर क्लिक करायच्या आणि या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो ज्या तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोटो ओपन करून घ्यायचे त्यामध्ये मी तुम्हाला एक पीने दिलेली आहे बघा अशा प्रकारे ती प्लसवर करून इथे ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर ती बॅग घ्यायचे आणि आणि तिथे मला खाली फोटो पाहायला मिळत आहे ते मित्रांनो इथे फोटो वन पाहायला मिळत आहे ते सॉरी मित्रांनो फोटो पाहायला मिळत आहे त्यावर क्लिक करायचा आहे इथे कलर फिल्मवर क्लिक करायचे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ते मित्रांनो कोणताही आपला फोटो ॲड करायचा बघ इथे प्लस क्लिक मी हा फोटो इथे ॲड केलेला आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचं आहे परत मित्रांनो आपल्या समोर फोटो पाहायला मिळतात त्यावर क्लिक करायचं कलर फिल्डवर क्लिक करायचे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि दुसरा एक कोणताही फोटो इथे ॲड करून घ्यायचा बघा मी ते प्लस वोकली करून हा फोटो इथे ॲड करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपले हे जे काही फोटो आहे तिथे आपला तीन फोटो इथे ॲड करायचा आहे बघ अशा प्रकारे मी हे जे तीन फोटो आहे व्यवस्थित इथे ॲड करून घेतो तर बघा अशा प्रकारे ॲड केलेला आहे पण मित्रांनो हा फोटो इकडे जास्त इकडे गेलेला आहे तर मित्रांनो हा आपल्याला व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या व्यवस्थित इथे दिसला पाहिजे तर अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बॅग घ्यायचे आहे आणि तसेच प्रकार मित्रांनो हा जो खालचा ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायच्या आणि वरती तुम्हाला फुलपाखरू पेंजी पाहतात त्यावर क्लिक करून मित्रांनो आपली जी फुलपाखरूची जी आहे ती मित्रांनो इथे घेऊन घ्यायची आहे अशा प्रकार प्लस वर् क्लिकून ॲड करायचे त्यानंतर ती बॅग घ्यायची खाली तुम्हाला फोटो ऑप्शन पाहत त्यावर क्लिक कलर कलरफिलवर क्लिक करून मित्रांनो आपल्याला कोणताही फोटो घेऊन घ्यायचा बघ मी हा फोटो इथे प्लस करून ॲड करून घेतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत इथे बॅग घ्यायचे आहे आणि आपल्याला दुसऱ्या लेअरवर क्लिक करायचं आहे कलर फिलवर क्लिक व्हायची ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आप आपल्याला दुसरा एक कोणताही फोटो इथे प्लसवर करून इथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅग घ्यायची आहे आणि जी शेवट फोटोची लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आहे तिथेसुद्धा आपल्याला एक दुसरा एक जो फोटो तुम्हाला आवडत असेल ती फोटो इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हा फोटो सेट होत नाही तर आपलं मोह क्लिक करून अशा प्रकारे स्थिती सेट करून घ्यायचं आहे इथे थोडे झूम करायचे आहे असे प्रकार झूम केल्यानंतर हा जो फोटो आहे ती व्यवस्थित ती सेट होऊन जाईल तर बघा अशा प्रकार सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते बॅग घेऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपले जे ग्रुप आहे ते व्यवस्थित इथे झालेला आहे त्यानंतर स्टार्ट लागायचे प्लसवर क्लिक करायचे मीडिओवर क्लिकायची आहे मी तुम्हाला एक बॅकग्राऊंडचं इमेज दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड इमेज आपल्या ती ॲड करून घ्यायचं बघ अशा प्रकार पाय मिळून जाईल ते घेतल्यानंतर वरती तीन डॉट ओके घेऊन फिल्ल कॉम्पिटिशन क्लिक घ्यायचे आणि मित्रांनो आपल्याला आठ बावीस सेकंदापर्यंत आपल्याला तिथे वाढून घ्यायचे त्यानंतर थोडी बॅग घ्यायची आहे आणि हा जे बॅगग्राऊंड आहे आपल्याला ते याच्या खाली आपल्याला घेऊन घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो आपल्या बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे बिल्डिंगवर ऑपिसिटीवर क्लिक करायचे मित्रांनो याचं जे ऑपिसिटी आहे आपल्याला थोडी ती कमी करून घ्यायची म्हणजे अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचे म्हणजे आपल्याला जे फुलपाखर होते ते अशा प्रकारे इथे पाहायला मिळून जाईल झेकमध्ये त्यानंतर इथे बॅग येऊन जायचे आहे बॅगा मित्रांनो समोर यायचे आणि ते प्लसवर क्लिक करायचे मेडावर क्लिक करायचे आहे आणि इथून समोर मित्रांनो आपल्या फुल स्क्रीनमध्ये फोटो इथे ॲड करत जायचं आहे अशा प्रकारे फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉटो क्लिकून फिल् कॉम्पिटीशन क्लिक करायची या तीन व क्लिक करायचा आहे आणि समजा भाग कट करायचा आहे तर अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व जे फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲड करत जायचे ते मित्रांनो एकदा सर्व जे फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲड करून घेतो आणि समोर व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला Pada surat kering itu. बघा मित्रांनो अशा प्रकारे आपले जे फोटो आहेत व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर स्टार्टला यायचं आहे प्लसवर क्लिक करायचं आहे इथून कोणताही शेप घ्यायचा आहे इथे आणि शेडवर क्लिक करायचा आहे स्ट्रोक अॅनबल करून मित्रांनो आपला जो कलर आहे इथे व्हाईट घ्यायचा आहे आणि मित्रांनो स्ट्रोक आपल्याला इथे दहापर्यंत इथे वाढून घ्यायचं आहे दहापर्यंत वाढल्यानंतर आपले जे बॉर्डर आहे आपले आपल्या व्यवस्थित ॲड करून घ्यायचे त्यानंतर ऑप्शनवर क्लिक करायचा कलर फिल्डवर क्लिक करायचं आहे आणि ते या कलरवर क्लिक करून मित्रांनो हा कलर पूर्णपणे इरेज करून टाकायचा आहे वरती बरोबरवर क्लिक करून इथे आपला जी बॉर्डर आहे व्यवस्थित ॲड होऊन जाईल त्यानंतर वरती तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि स्टेज टू कॉम्पिटीशन एरिया ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे आणि ऑप्शनवर क्लिक पूर्ण व्हिडिओ आपल्याला लावून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला स्टार्टला प्लस व क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे आणि ज्या फोल्डर तुम्ही आपला जी बॉर्डर ठेवली असेल ती बॉर्डर आपल्या इथे ॲड करून घ्यायची आहे पण मित्रांनो त्या अगोदर आपण आपल्या चॅनलचा जे लोबो आहे तो इथे ऍड करायचा आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा जो लोबो मी ते तयार केलेला आहे तिथे लगेच ऍड करून घेतो तर अशा प्रकारे मी साधा सिंपल इथे तयार केलेलं आहे त्यासाठी मित्रांनो आपला प्लसवर क्लिक करून ॲड करायचं आहे मग ट्रान्सवर क्लिक करून झुमो क्लिक करून याची साईज आहे आपल्याला थोडी कमी करायची आहे ऑप्शनवर क्लिक करून ज्या ठिकाणी आपल्याला लोबो ॲड करायचं असतील त्या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं मी या ठिकाणी ते ॲड केलेलं आहे त्यानंतर पूर्ण शेवटी आहे थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण ओढले ते लवून घ्यायचे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपलं जे सर्व मटेरियल आहे व्यवस्थित आपण सेट केले आहे त्यानंतर ते बॅग घेऊन जायचे आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला असे की पेड पाहाय मिळेल त्या क्लिकून कोणती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून देईल अशा प्रकारे मी तुम्हाला सहा फोटोला ते इपेट दिलेली आहे सॉरी मित्रांनो आपण पाच फोटोला दिलेले आहे तर पहिल्या फोटोचा जो इपेट आहे ते आपलं कॉपी करायचं आहे त्यासाठी फोटो क्लिक करायचा आहे ईपेटो क्लिक करायचे आहे तीन डॉट क्लिक कॉपी पेट क्लिक करायचे आहे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे बॅग आलं त्यानंतर परत मित्रांनो आपला बिटमा पोर्टमध्ये जायचं आहे बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण जिथून फोटो ॲड केलेला आहे तिथपर्यंत येऊन जायचे आहे तिथपर्यंत आल्यानंतर जे दोन फोटो इथे पाहायला मिळतील त्या त्या दोन फोटोला आपला दो पेस्ट करायचा आहे बघा अशा प्रकारे मी पहिला फोटो इथे पेस्ट केलेला आहे दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचं इपेवर क्लिकून तीन डॉट ऑक्कलिकून पेट इपे इथे क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत इथे बॅग येऊन जायचं आहे सेकिपेट मध्ये जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटोचा जो ई आहे ते आपला कॉपी करायचं आहे तर फोटोवर क्लिक केल्यानंतर इपेड क्लिक करायचं आहे तीन डॉट कॉपी पेट क्लिक करायचे आणि परत इथे बॅग येऊन आपल्याला बिटमा पोटेटी मध्ये जायचे त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर यायचे आणि आपण त्या दोन फोटो इथे पेस्ट केलेल्या आहेत त्याच्यासमोर मित्रांनो तुम्हाला डबल बिडस मार्क पाहायला मिळत आहे त्याच्यासमोरच्या एकाच फोटोला आपला हाय बी पेस्ट करत जायचं आहे बघा या फोटोवर क्लिक करायचे आहे करायच्या ईपीडवर क्लिक करायचं तीन डॉटरकडून पेस्ट इपेड क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला जिथे जिथे डबल बिड्स मार्क पाहायला मिळत आहे त्याच्यासमोरच्या एकाच फोटोला आपला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे करायचं आहे अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व फोटोला हाय पीड इथे पेस्ट करत जायचं आहे त्यानंतर इथे बॅग यायचे से की जायचे आणि तीन नंबरच्या फोटोच जे ईपीड आहे ते आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा तीन नंबरच्या फोटो क्लिक केलेला आहे ईपीडवर क्लिक करून कॉपी पेट क्लिक केलेले आहे त्यानंतर इथे बॅग येऊन जायचे आहे परत मित्रांनो बिटमा पोर्टमध्ये जायचे आहे बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो समोर आपल्याला ते येऊन जायचं आहे समोर आल्यानंतर डबल मार्कच्या समोरच्या फोटोला आपण इप इथे इपेट पेस्ट केलेला आहे तर मित्रांनो त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हा इपेट इथे पेस्ट करून टाकायचा आहे पेस्ट केल्यानंतर याच्यासमोरचा आपला इथे फोटो सोडायचा आहे आणि परत मित्रांनो त्याच्या समोरच्या फोटोला हा इपेट इथे पेस्ट करायचा आहे म्हणजे मित्रांनो आपण डबल मार्कच्या समोरच्या एका फोटोला इथे इपेट पेस्ट केलेला होता पहिला तर त्याच्यासमोरच्या एका फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे समोरचा एक सोडायचा आहे आणि त्याच्या समोरचा एक फोटो जो असेल त्या फोटोला हा इपेट पेस्ट करायचा आहे फक्त मध्यभागचा एक फोटो सोडून द्यायचा अशा प्रकारे मित्रांनो हा जी आहे पेस्ट करायचं आहे तर बघा परत मी तुम्हाला ते सांगतो या फोटो क्लिक करायचं आहे ईपीएवर लिखून तीन डॉ ऑक्कल पेटीपेट क्लिक करायचा आहे त्याच्यासमोरचा फोटो आपल्याला ते सोडायचा आहे आणि त्याच्यासमोरचा एक फोटो तुम्हाला पायमत आहे सिंपल त्यावर क्लिक करून मित्रांनो इपेडवर लिखून तीन डॉडॉ क्लिम पेस्टीपेट क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ते बॅग घेऊन जायचं आहे परत मित्रांनो आपल्याला ते सेक्यु सेक्युपेटमध्ये जायचं आहे सेकी पेटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे समोर यायचे समोर आल्यानंतर मित्रांनो आपला हा जो चार नंबरचा जो फोटो इथे पाहायला मिळत आहे ते या चार नंबरच्या फोटोवर क्लिक करून आपला हा जी पीठ इथे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि तिथे बॅग घेऊन जायचे आहे त्यानंतर परत मित्रांनो भिटमा पोटमधून जायचे आहे आणि समोर मित्रांनो तुम्हाला एक फोटो पाहायला मिळत आहे त्या फोटोवर आपल्या ते क्लिक करून घ्यायचे म्हणजे आपण हे मध्यभागीचा एक एक फोटो इथे सोडलेला आहे त्या फोटोला हा इपीठी इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो हा तुम्हाला इथे फोटो पाहाय मिळतील मिळून जाईल तर बघा मित्रांनो इथे अकरा पॉईंट चौदा सेकंदापर्यंतचा हा जो फोटो राहिलेला आहे सिम्पल त्यावर क्लिक करून हा जो इपेट येत या फोटोला ते पेस्ट पेस्ट करायचा आहे बाकीच्या सर्व जे फोटो, फोटो तुम्हाला ते मी सोडलेले ते सांगितले आहे त्या सर्व फोटोला हा इपीट इथे ते पेस्ट करायचा आहे पण समोर तुम्हाला एक मोठा साईजचा सा फोटो पाहायला मिळतो त्याला हा इपीट इथे पेस्ट करायचा आहे आणि त्याला आपल्याला ते दुसरा इपेट पेस्ट करावा लागणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला ते बॅग येऊन जायचं आहे आणि सेक इपेट म्हणून जायचे आहे आणि शेवटच्या फोटोचा जो इपेट आहे आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा शेवटच्या फोटो क्लिक आहे इपेटवर क्लिक करायचे तीन डॉटवर कॉपी पेट क्लिक करायचं आहे आणि ते बॅग येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो परत बीटमा जायच्या आणि मित्रांनो जो मोठा साईजचा जो फोटो आहे सिम्पल तिथपर्यंत आपल्याला ते घेऊन जायच्या आणि त्या फोटोला आपल्याला हा ईपे इथे पेस्ट करावा लागणार आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटो आपल्याला ते क्लिक करायचे आणि ई पे ऑफ क्लिकून तीन डॉट क्लिक पेस्टी क्लिक करून घ्यायचं तर मित्रांनो अशा प्रकारे आपली जी व्हिडिओ एडिटिंग आहे पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि वरती शेअर ऑप्शन पाहत आहे त्यावर क्लिक करायचे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाल त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरच्या व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग अन्न बॅनल एडिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे एकदम प्रिय व्हिडिओ लाईक केला असेल लाईक करा आणि शेअर करायला दिसून नका धन्यवाद भेटू मित्रांनो सोमोच व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र